वेलकम फ्रेंड, वेलकम टू SPSPM's रेणुका हाईस्कूल सातारा परिसर औरंगाबाद। मायसेल्फ महाजन आरबी, असिस्टंट टीचर ऑफ इंग्लिश। टुडे वी आर गोइंग टू लर्न टॉपिक 1.5 द नेकलेस पार्ट फर्स्ट। इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक एट 1.5 द नेकलेस। Matilda was a pretty and charming girl born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. Matilda ही एक सुंदर मुलगी होती, यानी ती दुर्दैवाने एका कारकुनाच्या घरात तिचा जन्म झाला होता आणि तिला एका खानदानी शाही कुटुंबात लग्न करायचं होतं, परंतु तिला एका क्लर्कशी, छोट्या अधिकाऱ्याशी, जो की शिक्षण मंत्रालयात काम करत असे, त्याच्याशी लग्न करावं लागलं। शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेवर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर। शी सफर्ड एंडलेसली, feeling she was entitled to all the luxuries of life. She suffered because of her shabby, poorly furnished house. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, परफ्यूम फॉर आफ्टरनून चॅट्स विथ क्लोज फ्रेंड्स। ती सर्वसाधारण कपडे घालत होती, कारण तिला महागडे कपडे घालणे परवडत नव्हते, आणि ती सतत या ह्याच्यात असते की आपणसुद्धा वैभवशाली आयुष्य जगलो असतं, किंवा मग आपल्यालासुद्धा चांगलं वैभवशाली आयुष्य जगण्याचा अधिकार आहे। तिचं घर अगदी साधारण होतं, छोटंसं घर, साधारण फर्निचर, परंतु तिलासुद्धा वाटायचं की तिचं एक स्वप्न होतं की तिचा एक शानदार असा मोठा महाल असावा आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या रूम्स असाव्यात, आणि तिने दुपारच्या वेळेस चांगल्या असे सुगंधित रूम्समध्ये तिच्या जवळच्या मैत्रिणींबरोबर गप्पाटप्पा माराव्यात। एट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो चॉईस, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ह। शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी इन्व्हाइट, टू बी सॉट आफ्टर। जरी तिच्याकडे हे नव्हतं, परत तरीसुद्धा त्या गोष्टी तिला आवडत होत्या आणि ती त्याविषयी सतत विचार करत असे। शी हॅड अ रिच फ्रेंड, अ फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, हुम शी अवॉइडेड व्हिजिटिंग बिकॉज आफ्टरवर्ड्स शी वूड वीप विथ रिग्रेट, डिस्पेअर अँड मिझरी। आणि तिला खूप श्रीमंताशी मैत्रीण होत्या, परंतु ती त्यांना भेटायला टाळत असे, कारण त्यांना भेटल्यानंतर ती एखाद्या वेळेस पश्चातापाने किंवा दुःखाने रडली असती। वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ अन एअर ऑफ ट्रम्प, होल्डिंग अ लार्ज एनवलप इन हिज हँड। लुक, ही सेड, हियर इज समथिंग फॉर यू। एके संध्याकाळी तिचे पतीच्या पतीने एकदम विजय मुद्रेने एक कागद ते एक पाकिट ते फडकवत आले आणि तिला म्हटले की बघ, मी तुझ्यासाठी हे काहीतरी आहे। शी टोर ओपन द पेपर अँड ड्र्यू आउट अ कार्ड ऑन विच वॉज प्रिंटेड द वर्ड्स। तिने ते लिफाफा फाडला, त्यातून ते कार्ड काढलं आणि त्याच्यावर शब्द छापलेले होते, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्जेस रॅम्पुन्यू रिक्वेस्ट द प्लेजर ऑफ यम सेस लॉयझेल्स कंपनी ॲट द मिनिस्ट्री ऑन द इव्हनिंग ऑफ। इन्स्टेड ऑफ बीइंग डिलायटेड ॲज हर हजबंड हॅड होप, शी थ्रू द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रिसेंटफुली अँड मटर्ड, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो। त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की त्या शिक्षण मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये त्यांना निमंत्रण होतं, परंतु ती आनंदित व्हायच्याऐवजी
ज्या प्रकारे तिच्या पतीला आशा होती की ते बघितल्यानंतर आनंदित होईल, परंतु त्याऐवजी तिने ते जे निमंत्रण होतं ते टेबलावर फेकलं आणि ती दुःखाने बडबडायला लागली की तुम्हाला काय वाटतं की मी त्याच्यासोबत काय करू, आणि समजा मला आपल्याला जायचं तर मी तिथे काय परिधान करू, काय कपडे घालू. ही हॅड अँड थॉट ऑफ दॅट, ही स्टमर्ड, वाय द ड्रेस यू गो टू द थिएटर इन, इट सीम्स व्हेरी नाईस टू मी. आणि मग तो म्हटला की त्याने त्याबद्दल विचारच केला नव्हता, आणि मग तो म्हटला की तू आपण थिएटरला जो घातला होता तो ड्रेस का नाही घालत, तो खूप छान आहे. ही स्टॉप स्टर्न डिस्ट्रेट टू सी हिज वाईफ क्राईंग, ही स्टर्टर्ड, व्हॉट्स द मॅटर, लेट्स सी मथिल, हाऊ मच वूड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. त्यानंतर तो थांबला आणि त्याने बघितलं की त्याची बायको जी पत्नी आहे तर ती दुःखाने रडत आहे, आणि मग त्याने त्याला विचारलं की की आपण म्हणतील की एक चांगला जो ड्रेस असतो त्याची किंमत किती असते. शी थॉट फॉर अ मोमेंट कम्प्युटिंग द कॉस्ट अँड ऑल्सो वंडरिंग व्हॉट अमाऊंट शी कुड आस्क फॉर विदाऊट अँड इमिजिएट रिफ्युजल. ॲट लास्ट शी अँसर्ड हेझिटंटली, आणि मग तिने काही क्षण विचार केला, तिने मनातल्या मनात त्या आपल्याला कपड्यांना किती किंमत लागते, आणि मग निदान ते आपल्या प्रस्तावाला म्हणजे आपण सांगितलेल्या किमतीला लगेच नकार मिळणार नाही असं विचार करून तिने शेवटी उत्तर दिलं. आय डोंट नो एक्झॅक्टली बट आय थिंक आय कुड डू इट विथ 400 फ्रँक. आणि मग ती म्हटली की मला नक्की सांगता येणार नाही, परंतु 400 फ्रँकपर्यंत तो येऊ शकतो. ही टर्न अ लिटल पेल बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग दॅट एक्झॅक्ट अमाऊंट टू बाय अ गन फॉर हंटिंग समर इन द कंट्री नियर नँटेड विथ अ फ्यू फ्रेंड्स. हाउएव्हर ही सेड, व्हेरी वेल, आय कॅन गिव यू 400 फ्रँक्स, बट ट्राय अँड गेट अ रिअली ब्युटिफुल ड्रेस. आणि मग तो थोडासा उदास झाला, कारण त्याने त्याच्याकडे त्याने तेवढीच एक रक्कम जमा केलेली होती 400 फ्रँक, आणि त्याला एक गन घ्यायची होती की जेणेकरून त्याला मित्रांसोबत उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये शिकारीला जाता येईल. परंतु तरीसुद्धा तो म्हटला ठीक आहे, मी तुला तितके देऊ शकतो, पण तू त्यामध्ये चांगल्यातला चांगला ड्रेस घेण्याचा प्रयत्न कर. द डे ऑफ द पार्टी ड्रू नियर अँड मादाम लुईझेल सीम सॅड, रेस्टलेस, ॲंग्झियस, दो हर ड्रेस वॉज रेडी. आणि त्या पार्टीचा दिवस जवळ आलेला होता, आणि तरीसुद्धा ती लुईझेल जी होती तर ती दुःखी दिसत होती आणि दुःखी कष्टी दिसत होती, जरी तिचा ड्रेस तयार होता. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर, यू हॅव बीन ॲक्टिंग स्ट्रेंज दिस लास्ट 3 डेज. आणि एके संध्याकाळी तिच्या नवऱ्याने तिला विचारलं की काय झालं आहे, तू मागच्या 3 दिवसांपासून एकदम विचित्र वागत आहेस किंवा उदास दिसत आहे. शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट अ सिंगल स्टोन टू वेअर, आय वूड रॅदर नॉट गो टू द पार्टी. आणि तिने उत्तर दिलं की मी नाराज आहे, कारण माझ्याकडे एकही दागिना नाही आणि मी त्याच्याशिवाय पार्टीला जाणार नाही. यू कुड वेअर फ्लॉवर्स, ही सेड, दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट दिस टाईम ऑफ इयर. आणि तो तिचा पती तिला म्हटला की तू फुलं परिधान करू शकतेस, आणि या काळामध्ये, या वर्षीच्या काळामध्ये ती एक फॅशन झालेली आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर फॉर हर डिस्ट्रेस. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर्ड वॉर्डरोब, टूक आउट अ लार्ज बॉक्स, ब्रॉट इट बॅक, ओपन इट अँड सेड टू मादाम लुईझेल, चूज माय डियर. आणि मग तिच्या नवऱ्याने ज्यावेळेस सांगितलं की तू फुलं परिधान कर, तर त्यावेळेस तिला ते पटलं नाही. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने तिला ते सगळं काही तिच्या काळजीचं कारण सांगितलं, आणि तिची मैत्रीण जी मॅडम फॉरेस्टियर जी होती तर ती लगेच तिच्या त्या काच असलेल्या कपाटाकडे गेली. तिथून तिने ते एक मोठा बॉक्स घेऊन आली, त्यातून तो उघडला आणि ती म्हटली की यातून तुला जे आवडतं आहे ते निवड. फर्स्ट मथिल्दा सॉ सम ब्रासलेट्स देन अ पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स, व्हाय
यस बट आय डोंट नो व्हाट यू लाईक. आणि मग तिने काही ब्रॅसलेट बघितले, त्यानंतर एक मोत्याचा हार तिने घालून बघितला, आरशात बघितला, आणि परत तिने पुढे तिला विचारलं की तुझ्याकडे अजून आहेत का. ती म्हटली का परंतु मला माहीत नाही की तुला काय आवडेल. सडनली शी डिस्कवर्ड इन अ ब्लॅक सॅटिन बॉक्स अ सुपर्ब डायमंड नेकलेस अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. हर हँड्स ट्रम्बल्ड ॲज शी टूक इट. शी फास्टन्ड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एक्स्टेसी ॲज शी लुक्ड ॲट हर सेल्फ. आणि अचानक तिला त्या काळ्या कपड्यामध्ये गुंडाळलेला एक हिऱ्यांचा हार दिसला, सापडला. आणि मग तो बघितल्यानंतरच तिच्या मनामध्ये एकदम तिची धडधड वाढली आणि तिची ती एक अनकंट्रोल डिझायर म्हणजे एक न आवरता येणारी इच्छा तिला झाली. तिचे हात थरथर करत होते ज्यावेळेस तिने तो हार घेतला. तिने तो पटकन तिच्या गळ्याभोवती गुंडाळला आणि ती बघायला लागली की ती हरवून गेली स्वतः त्या बघण्यामध्ये. देन शी आस्क ॲन्झियसली हेजिटेटिंग वुड यू लँड मी धीस जस्ट धीस. आणि मग तिने संकोच करत तिला विचारलं मैत्रिणीला की तू मला हे वापरायला देशील का. वाय यस अफकोर्स, तिची मैत्रिणी म्हटली हो का नाही अर्थातच. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चुरसली देन फ्लेड विथ हर ट्रेजर. मग तिने तिला मिठीच मारली तिच्या मैत्रिणीला तिला हार दिल्याबद्दल. आणि मग ती नंतर तो खजिना तिच्या हाती लागल्यासारखं ती निघून गेली. द डे ऑफ द पार्टी अराइव्ड मॅडम लॉइजन वॉज अ सक्सेस. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल द अदर वुमेन एलिगंट ग्रेसियस स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. त्या पार्टीचा दिवस आला आणि ती तिचं ते सगळं काही जे केलं होतं ड्रेस हार हे सगळं तिने जे आणलं ते त्याच्यात ती यशस्वी ठरली होती कारण ती सगळ्या त्या स्त्रियांमध्ये सर्वात आनंदी दिसत होती, सुंदर दिसत होती आणि उत्साही दिसत होती. शी डान्स वाईडली विथ पॅशन फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रम्प ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस फ्लोटिंग इन अ क्लाउड ऑफ हॅपीनेस. तिने खूप छान नृत्य केलं, ती सगळं काही विसरून गेली होती. तिला फक्त काय आनंद होता की तिच्या सौंदर्य फुलवण्यामध्ये ती यशस्वी झाली होती आणि ती आनंदाने आनंदाच्या ढगांवरती तरंगत होती. मथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock इन द मॉर्निंग. वेन दे वेअर फायनली इन द स्ट्रीट दे कुड नॉट फाइंड अ कॅब. दे वॉक डाऊन टुवर्ड्स द सेन टील दे फाउंड वन. दे आर ड्रॉप्ड ऑफ ॲट देअर डोर इन द र्यू डेज मार्टियर्स अँड सॅडली इट वॉज ऑल ओव्हर फॉर हर. आणि मग खूप उशिरापर्यंत पार्टी चालली आणि मथिल्डा आणि तिच्या नवऱ्याने ज्यावेळेस तो हॉल सोडला त्यावेळेस सकाळचे 4 वाजले होते आणि ते रस्त्यावर कॅब शोधत होते म्हणजे वाहन शोधत होते घरी जायला. ते काही थोडा वेळ काही रस्त्याने चालत काही अंतरापर्यंत आले, त्यांना एक वाहन मिळालं, ते त्यांच्या घरापर्यंत त्या वाहनाने तिचं सोडलं आणि मोठ्या दुःखाने ते सगळं तिच्यासाठी आनंदाचे क्षण संपले होते. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक अ फायनल लुक ॲट हर सेल्फ इन ऑल हर ग्लोरी बट सडनली शी अटर्ड अ क्राय. शी नो लॉन्गर हॅड द नेकलेस अराउंड हर नेक. व्हॉट इज द मॅटर आस्क हर हजबंड. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्राइकन. आय नो लॉन्गर हॅव मॅडम फॉरेस्टर्स नेकलेस. ही स्टूड अप डिस्ट्रॉट. व्हॉट हाऊ दॅट्स इम्पॉसिबल. आणि ज्यावेळेस ती शेवटी घरी आल्यानंतर आरशासमोर उभी राहिली आणि ती एकदम स्वतःचं वैभव ती न्याहाळत असताना अचानक ती रडायला लागली ओरडून. आणि तिच्या गळ्यामध्ये जो नेकलेस तिने मागून आणला तो मैत्रिणीकडून तो नव्हता. तिच्या नवऱ्याने विचारलं काय झालं आहे आणि ती दुःखाने त्याच्याकडे बघून वळून ओरडली की मला माझ्याकडे जो असलेला मॅडम फॉरेस्टरचा हार जो आहे तो आता माझ्याकडे नाही. तो एकदम उभा राहिला आणि तोही तिचा नवराही ओरडला काय
असं काय हे अशक्य आहे. थँक यू. नेक्स्ट लेक्चर टॉपिक नेम 1.5 द नेकलेस पार्ट सेकंड.